नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे बोलण्यावर जीएसटी लागत नाही त्यामुळं बोलण्याला सगळ्यांना मुभा असते राईट right टू एक्सप्रेशन बोलण्याचा अधिकार या राज्यघटनेने आपल्याला दिलेले असल्यामुळे सगळेच बोलतात परंतु बोलताना एवढं भान जरूर असावं की आपण काय बोलतो आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना किती त्रास होईल किंवा काही लोकांनी आपण कुठल्या स्थितीला आहो आपण कुठल्या पोझिशनवर आहो आपला परिवार काय त्याप्रमाणे बोलताना बोलायचं कारण मूर्खासारखं वक्तव्य दिलं की मग समाजात हास्य होत मी दोन वक्तव्यांवर आज बोलणार आहे एक म्हणजे बंडा तात्या कराडकर कीर्तनकार कीर्तनकार आहेत प्रबोधनकार आहेत यांना तर भाषेचं फार ज्ञानच नको पण त्यांना ते एक सामंजस्य हवं हो। भाषा वापरायची कशी आपला ऑडियन्स काय आहे आपण जे बोलतो त्याच्यावर इम्पॅक्ट काय होतो त्या वाईन इश्यूवर म्हणजे वाईन दुकानात ठेवायची की नाही दारू बंदी आता एक वाईन दारू हे लोकांना कळत नाही आणि जे जर कोणी सांगायला गेलं तर म्हणतात तुम्ही दारुडे आहेत म्हणून तुम्हाला माहित आहेत ज्यांना माहीत नाही ते समजून घेऊ इच्छित नाहीत आणि हा एक मोठा जसा महाराष्ट्रात कुठला दुसरा आता प्रश्नच राहिलेला नाही फक्त वाईनच प्रश्न राहिलेला आहे त्यामुळं ती आता वाईन थेरी सगळीकडे चालू आहे त्यावर बंड्यात आता कराडकरांनी बोलता बोलता सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंढे यासारख्या नेत्यांना महिला नेत्र्यांना दारू पितात हा त्यांच्यावर आरोप लावला आता मला वाटतं दारू पिणं न पिणं काय खातो काय नाही खात हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि या वैयक्तिक प्रश्नावर आपण सामाजिक जीवनात न आणलेला बरा त्यामुळे कोण कीर्तनकार स्टीलच्या ग्लासात पितो की काचेच्या ग्लासात पितो त्याच्यावर काहीही त्याच हे नसावं कारण आसाराम बापूंनी काय केलं त्यानंतर सुद्धा आसाराम बापूला मांडणारी लोक बरेच आहेत त्यामुळे हे प्रत्येकाची आपापली निष्ठा असते परंतु कोण काय पित काय खातं हे न बोललेलं बरं आणि खास करून जर कोणी महिला नेत्री असली तर तिच्या बाबतीत असं बोलणं ही कमीत कमी महाराष्ट्राची किंवा मराठी संस्कृतीची ही रीत नाही असं मला वाटतं पण त्यानंतर त्यांच्यावर पोलीस केस झाली मला वाटतं ते आता अरेस्टही झालेले आहेत आणि दुसरं वक्तव्य म्हणजे अमृता फडणवीसनी केलं त्यांनी एक नवीन शोध लावला की मुंबई ट्राफिक इतकं घाणेरडं झालेलं आहे आणि त्या मुंबईच्या ट्राफिक कंजेशनमुळे इतका वेळ ट्राफिकमध्ये लोकांचा जातो की शेवटी तो वेळ ट्राफिकमध्ये जात असताना परिवाराला वेळ देत नसल्यामुळे तिथे डायव्हर्सचं प्रमाण तीन टक्के वाढलंय मुंबईत असा आकडा त्यांनी सांगितला हा आकडा कुठल्या रिसर्च सेंटरचा आहे हे मला समजू शकलं नाही परंतु हा माझ्या तीस वर्षाच्या पत्रकारितामध्ये हा पहिल्यांदाच शोध लागलेला आहे की ट्राफिक जॅममुळे डायव्हर्स होतात मला वाटतं मुंबईची संरचना बाकी शहरांपेक्षा वेगळी आहे मुंबई एक लांब पट्टी आहे वेस्ट ईस्ट आहे मुंबई सर्क्युलर नाही जसं गोल शहर असतं जसं नागपूर आहे तसं मुंबई नाही हे अमृताताईंनी समजावून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट ट्राफिकमध्ये मुंबईचा माणूस आजच फसत नाही ज्या लोकल्स चालतात ज्या नवी मुंबईमधनं खारघरच्या साईडनी खारघरपेक्षाही मागे जी लोक सेंट्रल मुंबईमध्ये किंवा नरिमन पॉइंटला जॉबसाठी येतात त्या लोकांना तीन तीन चार चार तास प्रवास करावा लागतो आपल्या मुंबईमध्ये पुण्यावरून सुद्धा मुंबईला येणारी लोक आहेत आणि जी लोक पुण्यावरून मुंबईला अप डाऊन करतात त्यांचा किती वेळ ट्रेनमध्ये जात असेल तर मग त्या सगळ्यांच्या सगळ्याच्याच बायकांनी नवऱ्याला सोडलं आपण किती वेळ देतो हे महत्वाचं नाही आपण किती क्वालिटी वेळ देतो हे फार महत्वाचं आहे माझा दावा आहे जितके राजकीय नेते आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्याच राजकीय दलाचे मग ते सेना असो काँग्रेस असो एन सी पी असो या भाजपा असो सगळ्याच नेत्यांचं जीवन इतकं व्यस्त असतं मी सारखं म्हणतो की आपण पत्रकार नेत्यांना त्यांच्या चुकांबद्दल बोलतो परंतु कुठल्याही एका आमदारासोबत खासदारासोबत जर कुठल्याही माणसाने एक दिवस पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काढला तर कळत की किती माणूस बिझी असतो आणि स्वतःसाठी त्याला काहीही वेळ नसतो आणि जर असाच परिवाराला वेळ न दिल्यामुळे जर डायव्हर्ट होत डायव्हर्स होत असतील फॅमिली तुटत असतील तर मग सर्वात जास्त फॅमिली राजकीय नेत्यांच्या तुटलेला पाहायला पाहिजे परंतु राजकारणात फार कमी ठिकाणी आपल्याला डायव्हर्स झालेले दिसतात आणि त्या व्यक्तिगत आणि बाकीच्या मध्ये हो असतात नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत देशाचे आणि त्यांनी लग्न केल्यानंतर स्वतःला संघाला नंतर, नंतर भारतीय जनता पार्टीला आणि सध्या देशाला स्वतःला वाहून दिलेला आहे चोवीस तास ते काम करत असतात त्यांनी लग्न झाल्यानंतर आपल्या घरच्यांच्या लोकांची समजूत काढून बायकोची समजूत काढून बायकोपासून दूर झाले आणि देशाला समर्पित केलं पण त्यांचा डायव्हर्स झाला नाही यशोदाबेन तिला चांगलं आहे की तिचे पती जे काम करतायत ते तिच्यासाठी वेळ देण्यापेक्षा फार महत्वाचं काम आहे आणि नरेंद्र मोदींचा पुरा परिवार हे जाणतोय त्यामुळं विरोधकांना त्याच्यावर किंवा बाकी लोकांना त्याच्यावर टिप्पणी करायला आवडत असेल परंतु वैयक्तिक रूपाने कधी यशोदाबेननी कधी नरेंद्र मोदींनी कधी त्यांच्या आईंनी कधी त्यांच्या भावंडांनी कधी त्यांच्या पुतण्यांनी कधीही या बाबतीत कुठेही वक्तव्य दिलेले नाही की आमचे भाऊ आमचे काका माझा मुलगा बायकोला वेळ देत नाही चालू आहे जीवन चालू आहे त्यामुळे सरकारवर आरोप लावा अमृता ताई तुमचा अधिकार येतो सरकारला प्रश्न विचारले पाहिजे हे मी सुद्धा म्हणतो परंतु आरोप लावताना थोडस काळजी घ्यायला हवी आपण कुठले आरोप लावतो आणि काय आरोप लावतो त्यामुळे ट्राफिकमुळे तीन पर्सेंट डायव्हर्स हा एक नवीन शोध आणि मग ट्रॅफिकमुळे जर होत असेल तर मग राजकीय जीवनात सगळ्या नेत्यांच्या बायका नवऱ्यासोबत कशा का असतात कारण त्यांना खरोखरच फॅमिलीसाठी वेळ नसतो हे नक्की त्यामुळे आता हा प्रश्न मी अमृता ताईंना जवळ सोडलो सोडतोय तुमच्या सर्वांसमोर सोडतोय आज एवढंच ये उद्या येतो पुन्हा काही ये नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र